पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर सध्या खासगी गाड्यांनी तसेच रिक्षा चालकांनी घुसखोरी केल्याचे चित्र दिसते. तसेच ज्या प्रवाशांना महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करायचा असतो त्यांना काही रुपये कमी घेण्याचे आमिष दाखवून खासगी गाड्यांकडे वळवलं जाते. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी स्वारगेट आगार प्रमुखांनी अनेक उपाययोजना करूनही यात काहीच बदल झाल्याचे दिसत नाहीये. पुणेकर तसेच इतर ठिकाणी प्रवास करणाऱ्या लोकांसाठी महामंडळाची बस ही सोयीस्कर ठरते. स्वारगेट बस स्थानकावर रोज अनेक बस ये जा करतात. येथून अनेक राज्यांसाठी सुद्धा बस सेवा उपलब्ध आहे, पण सध्या याच बस स्थानकावर खासगी वाहनांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. काही कमी पैसे घेण्याच्या आमिषाने प्रवाशांना स्वतःकडे वळवतात. लोक महामंडळाच्या बसचा प्रवास सुरक्षित समजतात, पण नाईलाज असतो कधी त्यांना खासगी गाड्यांकडे प्रवास करावा लागतो. ते त्यांच्यासाठी धोक्याचे ठरू शकते. त्याचबरोबर स्थानकाच्या बाहेर अनेक रिक्षा तसेच खासगी स्थानिक गाड्यांचाही या महामंडळाला जास्त अडचण होत असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्व नागरिकांनी तसेच वाहन चालकांनी सहकार्य करावे अशी विनंती आगार प्रमुखांनी केली आहे. या स्वारगेट परिसरामध्ये हा जो चौक आहे तिथं वारंवार ट्रॅफिक कोंडी होत असते आणि इथं अवैध वाहतुकीचं प्रमाण फार आहे. ते टाळण्यासाठी आम्ही काही उपाययोजना केलेल्या आहेत. जवळपास आम्ही 22 सिक्युरिटी गार्डची भरती केलेली आहे आणि त्या गार्डच्या माध्यमातून आम्ही हे खाजगी वाहनं आहेत त्यांना आम्ही त्यांच्या आत येऊ देत नाही. तसेच जे खाजगी एजंट असतात त्यांना आम्ही प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु या सर्व उपाययोजना करूनही म्हणावा असा तेवढा परत नाही आहे. तर माझं प्रवाशांना असं आव्हान आहे की खाजगी वाहनानं प्रवास न करता आपला जीव विनाकारण धोक्यामध्ये घालू नका. चार पैसे कमी वाचले म्हणून खाजगी वाहनानं प्रवास करू नका. शक्यतो एसटीच्या वाहनानेच प्रवास करा आणि हाच प्रवास आमचा सुरक्षित प्रवास आहे एसटीचा. दुसरी गोष्ट, हे जे खाजगी वाहनं आहेत त्या मागे एकदा माननीय औरंगाबाद खंडपीठाने नो पार्किंग झोनची अंमलबजावणी करण्यात यावी याबद्दल एक जजमेंट दिलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही वारंवार पोलीस प्रशासनाशी सहकार्य पत्रव्यवहार करत असतो. त्यांच्याकडून आम्हाला सहकार्य मिळतं, पण म्हणावा सहकार्य अजूनही मिळत नाही आहे. त्यांनी जर या प्रकारे लक्ष टाकलं तर बऱ्यापैकी एक खाजगी वाहनांना आळा बसेल. तसेच त्या रिक्षा वगैरे आहेत यांनाही बऱ्यापैकी चाप लागू शकतो.